उगर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. रोशनजी पाटील, जयजी पाटील, दयानंदजी शेठ, रमाकांतजी शेठ, आमचे वरिष्ठ मार्गदर्शक बालनाजी यशवंत पाटील, माजी सरपंच, या सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे. विनोद धाकल्या पाटील, आपलंही हार्दिक स्वागत सुस्वागत. पंढरीनाथ पाटील, पंढरीनाथ गोपीनाथ पाटील ज्यांच्या सौ माजी ग्रामपंचायत सदस्य होते, आपलंही हार्दिक स्वागत. रामेश्वर पाटील, आपलंही हार्दिक स्वागत. पप्या काबूकर, वेलकम सुस्वागतम. चिराग पाटील, चिराग रोहिदास पाटील, आपलंही हार्दिक स्वागत सुस्वागतम. प्रमोद पाटील, आपलंही हार्दिक स्वागत आहे, वेलकम सुस्वागतम. प्रमोद भाऊ, मिलिंद पाटील, सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आणि एक विशेष विनंती करतोय, वडूनगर गावचे आहे तमाम क्रीडारसिक, आजी माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, सर्व कलाकार, तसेच उद्योगपती वरिष्ठ, शिक्षणामध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे त्या सर्वांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. व्यासपीठ आपल्यासाठीच आहे. वेलकम सुरेशदादा पाटील. दीपक, आता आपण जरा आतमध्ये या, मैदान सोडा. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल मैदान आपण सोडा. विनोद म्हात्रे साहेब, आणि आयोजकांना एक विनंती असेल, व्यवस्थापन समिती षटक संपल्याशिवाय दुसरा कुठलाही कार्यक्रम घेऊ नका. वेलकम जीत पाटील, आपलंही हार्दिक स्वागत आहे. वडगर गावचे सुपुत्र, लिजंड क्रिकेटर. दोन्ही संघांना एक विशेष सूचना आहे, चेंडू हरवला किंवा फुटला तर नवीन चेंडू देण्यात येईल. आपल्याकडे सध्या जुने चेंडू नाही आहेत, त्या अनुषंगाने आपल्याकडे नवीन चेंडू दिला जाईल आणि यानंतर नक्कीच समालोचनाची जबाबदारी स्वीकारतील नक्कीच आमचे परम मित्र ज्यांना खास या स्पर्धेसाठी पाचारण केलेलं गेलेलं आहे, आमंत्रित केलेलं गेलेलं आहे. नक्कीच निखिलजी वागले सर, आपलं या कॉमेंट्री बॉक्समध्ये या वडूनगरच्या पावनभूमीमध्ये भाल्यामामा चषक 2024 मनस्वी हार्दिक स्वागत आहे, वेलकम. थँक्यू. हॅलो हॅलो, चेक चेक, हॅलो चेक, हॅलो. स्वर्गीय रघुनाथ पा इथून ऑफ होतो बटन. हॅलो धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ जय सोनुआई वडूनगर आयोजित सन्माननीय श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब चषक 2024 आणि या स्पर्धेचा इथे आपण शुभारंभ सोहळा पाहिला. आमचे परममित्र आदरणीय ज्ञानेश्वरजी चिकने जे तुमच्यासोबत होते, अत्यंत मोठी आणि भव्य दिव्य अभूतपूर्व अशा या क्रीडा स्पर्धेला या क्रीडांगणावरून इथे मात्र सुरुवात होतीये. त्या करत्या करवित्या सुखकर्त्या दुखहर्त्याच्या चरणी नतमस्तक होऊन 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन या स्पर्धेचा प्रारंभ आपण इथे केला आहे. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. अर्थातच महाराष्ट्राचा आराध्य कुलदैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी देखील आपण इथे नतमस्तक होतो आहे. ज्या राजमातेनं या महाराष्ट्राच्या मातीला खरं तर लढवय या सुपुत्र दिला, त्या राजमाता स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन 32 वर्ष आपल्या खांद्यांवर लिलयात या स्वराज्याची दुरा ज्यांनी सांभाळली, त्या धर्मवीर धर्मरक्षक संभाजीराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या स्पर्धेच्या दिशेने इथे आपण वळूयात. अत्यंत देखणी लढत, पहिलाच सामना जो तुमच्या भेटीला येतो, एका बाजूला RD11 किरवली आणि त्या विपक्षामध्ये प्रिन्स 11 पीसे. सगळ्यांना इथून रिक्वेस्ट आहे की मुख्य क्रीडा मंच तुमच्याकरताच आहे, आपण इथे येऊन सन्मानानं व्यासपीठावर इथं स्थानापन्न व्हायचं आहे.
दोन्ही आमचे तीनही आमचे पंच इथून मात्र सज्ज होत आहेत. आदरणीय अजयजी पाटील, आदरणीय राजेशजी पाटील आणि विक्रमजी नाईक सर हे तीनही पंच या क्रीडा स्पर्धेकरता आणि आमचे गुणलेखक मित्र सागर पाटील देखील आमच्या कॉम्बॉक्समध्ये इथे सज्ज झाला. तुम्ही खऱ्या अर्थानं पाहताय जय सोनू आई वडू नवघर आयोजित आदरणीय सन्माननीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब चषक 2024 8 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या दरम्यान या स्पर्धेचा इथे खरं तर कालखंड आणि निश्चितच या भिवंडी ग्रामीण मधल्या मातब्बर महाशक्ती महाराष्ट्र तसेच पालघर ठाणे रायगडमधील नामांकित संघ या क्रीडा स्पर्धेमधून इथे मात्र स्वतःचं नशीब आजमावतील. रजनी क्रिकेटला इथून प्रारंभ झाला आहे. रजनी क्रिकेटचा इथे मात्र ही शिलेदारी वडू नवघरकरांच्या खरं तर मॅचचा इथे इशारा आला आहे. पंचांमार्फत पहिलं षटक जे प्रगतीपथावर येईल. गोलंदाजी माकवर गोलंदाज गोरखनाथ आहेत. पहिलाच बॉल आदित्य शेलार आणि साहिल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेला इथून मात्र सुरुवात होते. पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिला चेंडू खरं तर एक्झिक्युशन पहा किती प्रॉपर आहे. ओव्हर दी स्टम्प्स जसा गोलंदाज आला पहिला चेंडू अगदी मोजून मापून हाताळला. निर्धाव चेंडूची सांगता. 4 षटकांची लढत आहे आणि अत्यंत देखणं आयोजन दैदिप्यमान आणि अत्यंत अभूतपूर्व अशा या क्रीडा स्पर्धेचा इथून आगाज. या क्रीडानगरीचे संयुक्त मालक पंढरनाथजी गोपीनाथ पाटील आपणास विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलंही हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. दोन चेंडू निर्धाव हाताळलेत. जसा टॉस जिंकला ना आरडी इलेव्हन किरवली संघानं त्यांनी निर्णय स्वीकारला खरं तर गोलंदाजी करण्याचा. मैदानाचा राग रंग पाहिल्यानंतर फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. खरं तर एक वेगळ्या शैलीनं पहा स्वतःला झोकून दिलं होतं. निश्चितच आणखीन एक डॉट बॉल यष्टांच्या वर्ण वेध घेतलाय बॉलनं. धीम्या गतीनं सुरुवात इथून मात्र खरं तर बलवान सुरुवात झाली आरडी इलेव्हन किरवली या संघाची. षटक क्रमांक 1 सुरुवात आहे. प्रारब्ध आहे या सामन्याचा. इथे पहा ऑन द राइज ऑन द अप बॉल चाललाय. अगदी लॉंग ऑफ सीमारेषा परिक्षेत्राच्या बाहेर इथे ठोकलाय. अत्यंत देखणा आणि तितकाच भेदक पहिला षटकार. षटक क्रमांक 1 सुरुवात प्रारब्ध आहे या सामन्याचा. इथे पहा राइज ऑन द अप बॉल चाललाय. षटक क्रमांक 1 सुरुवात आहे. प्रारब्ध आहे या सामन्याचा. टॉस होता पाठवला इनफील्डच्या डोक्यावरून बॉल चाललाय. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन तिथे तैनात आहे. पहिली धाव वेगानं कम्प्लीट केली आणि पहा काय तत्परता दाखवली खेळाडून. एकंदरीत एक सिंगल आणि याच सिंगलच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 7 या धावसंख्येवर. 7 स्वराज्याचे शिलेदार खरं तर स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर. जे गाणं वाजलं ना वेडात मराठ वीर दौडले सात. खरं तर हा 7 आकडा जेव्हा आला फटका चांगला आहे. पुन्हा एकदा इनफील्डच्या डोक्यावरून आता खरं तर पाठलाग करतोय खेळाडू आणि त्याच्याही मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ सीमारेषा परिक्षेत्राच्या बाहेर. इथे आलाय आणखीन एक चौकार. 4 धावा. आदरणीय प्रसादजी परब सर आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये जॉईन आहेत. सर इथे पहा ना आपण म्हणतो की प्रेक्षक आहे ना या मॅच चा कणा आहे आणि घरचे काय म्हणतात की त्या मैदानात जेव्हा तुम्ही जाता ना ते खेळतात तुम्हाला काय मिळतं. परंतु आदरणीय सन्माननीय श्री राजेशजी पाटील साहेब आहे ना त्यांनी या गोष्टीला देखील दुजोरा दिलाय. माजी सरपंच वडू नवघर ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक आदरणीय राजेशजी पाटील साहेबांच्या वतीनं षटकाराच्या बाहेर जो प्रेक्षक झेल घेईल ना त्याच्याकरता 100 रुपये इथून देण्यात येईल. ही तर खरं सुरुवात आहे. यानंतर फार मोठा प्रवास आपल्याला तय करायचा आहे. इथे पहिलं षटक जे प्रगतीपथावर न संपलं संघाची टोटल जाऊन पोहोचली 11 धावसंख्येची इथे मात्र खेळी सजवली आहे. एका बाजूला आदित्य शेलार ज्याच्या माध्यमातून एक षटकाराचा खेळ त्यांना सजवलाय. साहिल पाटील एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. डीप एक्स्ट्रा डीप वाईडिश लॉंग ऑफ मधून त्या 4 धावांची खेळी आपण पाहिली आणि इथे खरं तर उर्वरित 3 षटक आहेत. आता विस्तारित अवस्थेतलं क्षेत्ररक्षण आहे. षटक क्रमांक 2 जे प्रगतीपथावर येईल मिस्टर राकेश आलाय. राकेश दिगाडकर उपसरपंच मोद आहेत. राजकीय पटलावर देखील चांगली गोलंदाजी करतायत आणि आता खरं तर स्वतःच्या गावाकरता
इथे क्रीडा विश्वामध्ये परब सर मी म्हणतो ना की ग्रामीण क्रिकेट आहे ना हे खरं तर मुख्य क्रिकेटचा आत्मा आहे. आणि हे खेळाडू का खेळतात तर हे खेळाडू फक्त गावाच्या प्रतिष्ठेकरता खेळतात. हे खेळाडू लढतात आपल्या गावाच्या सन्मानाकरता. आणि याच ग्रामीण क्रिकेटचं श्रेष्ठत्व ना याच भिवंडीच्या मातीनं हे कायम 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 अगदी भूषवलं आहे. मी त्याचकरता म्हणतो की मित्रांनो खेळ कोणताही असू द्यात, खेळ कोणताही असू द्यात, या मातीशी या मैदानाशी तुम्ही नेहमी एकनिष्ठ राहा. कारण विजयाचे झेंडे हे याच प्रांगणामध्ये गाडले जातात तर पराभवाची दुःख सोसण्याची ताकद तुम्हाला हीच माती देत असते. इथे षटक क्रमांक 2 यानंतरची लढत जी तुमच्या भेटीला येईल, एका बाजूला जय हनुमान चौधरपाडा आणि त्या विपक्षामध्ये ओमसाई वासुंद्री दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण ऑफिशियली रिपोर्टिंग करायची आहे. पूर्वार्धाचा खेळ जसा संपेल तसा लगेचच लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपली इथे नाडेफेक कम्प्लीट केली जाईल. आपण पाहत आहात आदरणीय धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ जय सोनू आई वडूनवगर आयोजित सन्माननीय श्री आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांच्या नावाने ही स्पर्धा, अर्थातच ग्रामीण हृदय सम्राट आदरणीय बाळामामा म्हात्रे. फटका चांगला, इम्प्रोवायझेशन, टायमिंग प्रॉपर, बॉल चालला मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे, इथे टोकला. या स्पर्धेतला अत्यंत तीक्ष्ण भेदक षटकार. मात्र इथे पोहोचलाय 17-17. सुरुवात पहा विस्फोटक केली आहे. म्हणजे पहिले 3 चेंडू जर आपण निर्धाव पाहिले तदनंतर कमबॅक इतका जोरदार केलाय ना की अत्यंत देखणी फलंदाजी. लोअर फुलटॉस होता इथे मात्र पहा डेफिनेटली स्ट्रोक कमकुवत पाहायला मिळाला. डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. टोटल 30 सावर अवस्थेमध्ये 17 या धावसंख्येवर. इथे धावफलक 17 आकड्यावर आहे. आणि खऱ्या अर्थानं हे दुसरं षटक इथे मात्र प्रगतीपथावर. राकेश दिगाडकर जो प्रतिनिधित्व करतो आहे आरडी 11 किरवली या संघाचं. फुलटॉस क्रिकेटमध्ये या चेंडूचा नतीजा एकच, बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषा परिक्षेत्राच्या बाहेर, इथे ठोकलाय आणखीन एक अत्यंत दर्जेदार षटकार. मिळाल्यात राकेश दिगाडकर यांच्या विरोधात आणि संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 23 या धावसंख्येवर. 23 गोलंदाज तयार. फटका चांगला आहे ऑन साइडला, लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन तिथे आहे, जेल देखील टिपली जाईल आणि अचूकतेने इथे कॅश घेत असताना परताव लागणार आहे. पण पहिला धक्का मिस्टर आदित्य शेलार हॅज टू डिपार्ट. थँक्यू डीजे, थँक्यू. 23 धावसंख्या जी धावफलकावर जोडली गेली. खरं तर 23 जानेवारी एक मराठी अस्मितेचा मानबिंदू. आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ज्या व्यक्तिमत्वानं आपल्याला लढायला शिकवलं, एक शिडशिडीत बांध्याचा युवक खरं तर मुंबईमध्ये काळ्या पिवळ्या टॅक्सीवर उभा राहून मराठी माणसाच्या न्याय हक्काकरता पहिलं भाषण साहेबांनी ठोकलं. आणि 23 आकडा जसा आला ना तशी आठवण झाली साहेबांची. कारण 23 जानेवारी याच जानेवारी महिन्यामध्ये खरं तर आपण साहेबांची जयंती देखील इथे साजरी देखील केली. आपण पाहत आहात सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 आणि त्या माध्यमातून इथे मात्र आजच्या स्पर्धेचा इथे पहिला दिवस आहे. 4 चेंडूंचं सत्र संपलंय. संघाची धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. जहाल मतवादी संघटनेचे पुरस्कर्ते खरं तर नेताजी सुभाषचंद्र बोस या भारत मातेच्या सार्वभौमत्वाकरता आणि या स्वातंत्र्याकरता ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती खरं तर दिली. आणि निश्चितच या भारत मातेला इथे निश्चितच या भारत मातेच्या स्वातंत्र्याकरता ज्यांनी सर्वभौमत्व पत्करलं ते नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यांचा देखील आकडा 23 जानेवारी. बाळासाहेब आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांची पायाभरणी इथे पहा. स्विंग आणि मिस प्रॉपर एक्झिक्यूट केलाय बॉल.
एलिव्हेशन देखील प्रॉपर आहे, निश्चितच इन स्विंगर पाहायला मिळाला, कमबॅक होणं फार गरजेचं होतं आणि तेच काम इथे राकेश दिगाडकर करतायत. चेंडूंचा खेळ इथे संपलाय, पाच शेवटचा एक चेंडू इथे मात्र शेष आहे, दुसरं षटक आणि त्यातला एक बॉल इथे मात्र शेष. दर्जेदार आयोजन, या दर्जेदार आयोजनाचे इथे पहा, रिस्ट ऑफ द फ्लिक मनगडाच्या आत सहाय्यानं करायचं होतं परंतु सबमरीन चेंडू खाली राहिला पॉकेटमध्ये, इथे मात्र डिलिव्हर्ड होत असताना लोअर फुलटॉस बॉल, त्याचा कन्वर्जन इथे निर्धाव चेंडूमध्ये. षटक क्रमांक 2 समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर दोन्ही संघ इथे नोंद घ्या, 11.5 सरासरीनं प्रतिषटक दाबा धावफलकावर जोडल्या गेल्यात, त्या मात्र 23 एक गडी बाद 23. एका बाजूला जय हनुमान चौधरपाडा आणि त्या विपक्षामध्ये ओम साई वासुंद्री, दोन्ही टीमचे कॅप्टन्स. चला आपण ऑफिशियली आपण रिपोर्टिंग करायची आहे. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. तर मित्र सुरुवात झालेली आहे, नक्कीच आघात झालेला आहे बाळ्या मामा चषक 2024 वडून वगैरे या स्पर्धेचा. मान्यवर नक्कीच वेळात वेळ काढून आपल्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित झाले, आपण मान्यवरांना आमंत्रित केलं. सर्वात प्रथम आपण या मान्यवर कक्षामध्ये पाचगाव शांतता मंडळ सन्मान्य खजिनदार डुंगेगावचे उद्योगपती उद्योजक दयानंदजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी या स्पर्धेचे नक्कीच एक दिलदार व्यक्तिमत्व, दमदार व्यक्तिमत्व नक्कीच राजेश नागेश पाटील यांच्या शुभ हस्ते, त्यांना विनंती करेन आपण आपले शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित पाचगाव शांतता मंडळ सन्माननीय सदस्य डुंगेगावचे सामाजिक कार्यकर्ते उद्योजक उद्योगपती पंढरी शेठ यांचंही स्वागत आणि सन्मान. मी पुन्हा एकदा राजेश नागेश आपणास विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते पंढरी शेठ यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. एक दमदा नक्कीच शिस्तबद्ध व्यक्तिमत्व, खरोखरच क्रिकेटवर ज्यांचं प्रेम राहिलेलं आहे, वडूनगर गावामध्ये कुठलीही स्पर्धा असो नेहमीच ज्यांची उपस्थिती आपल्याला प्रार्थनीय उपस्थिती लाभते, असे सन्माननीय पंढरी शेठ. त्यानंतर कालवार गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रमाकांत शेठ म्हात्रे, तसेच पाचगाव शांतता मंडळ सन्माननीय सदस्य यांचंही या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाईल. याच वर्षी त्यांनी नक्कीच आपल्या वयाची 50 पूर्ण केली आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. भावेश भगत, जय सोनवाई वडोनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू, यष्टीरक्षक, फलंदाज भावेश भगत यांच्या शुभ हस्ते रमाकांतजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर वडगर गावचे माजी सरपंच जयजी पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. जयजी पाटील उद्योगपती वडगर यांचंही स्वागत आणि सन्मान. घनश्याम पाटील आपणास विनंती असेल, आपण आपल्या शुभ हस्ते जय पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अगदी या स्पर्धेची आठवण राहावी नक्कीच याच्यासाठी त्यांना पुष्पगुच्छ तसेच आकर्षक शाल प्रदान करण्यात येत आहे. थँक्यू सो मच, बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू मान्यवरांचे इथे आभार आणि जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या बाळ्यामामा म्हात्रे चषकामध्ये आपण करूयात मनकपूर्वक स्वागत. षटक नंबर 3, हा बॉल बॅक ऑफ द हँड इथे मात्र खेळायचा होता, बॉल चालला फ्लाइंग स्लिपमध्ये. संघाची टोटल इथे मात्र एका आकड्याच्या मदतीनं जी धावसंख्या इथे पटलावर जोडली जाईल 24 लेग बायचा सिग्नल पंचांनी दिला. 24 धावा ज्या खरं तर धावफलकावर जोडल्या गेल्यात, स्लॉगवर आहेत. आता प्रसाद सर आपण पाहतो ना की तिसरं आणि चौथं षटक इथून फार अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे ते प्रिन्स 11 पिसे या संघाकरता. इथे परतावा लागणार आहे बॅट चिकडा आणि इथे मात्र आणखीन एक धक्का निश्चितच मिळेल. बॅट्समन निघालाय परतीच्या प्रवासाला, मिस्टर भावेश शेलार हॅज टू डिपार्ट. पतन झालंय 24 या धावसंख्येवर गडी बाद झालाय, दुसऱ्याच बॉलवर इथे मात्र सफलता मिळाली आहे. या स्पर्धेचा आगाज करत असताना महाराष्ट्राचं आराध्य कुलदैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी आपण नतमस्तक झालो. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. मंत्रालयाची जशी आपण पहिली पायरी चढतो ना, समोर एक प्रशस्त
आणि अत्यंत देखणी छत्रपती शिवरायांची अगदी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, प्रतिमा पाहायला मिळते. निश्चितच खरं तर या महाराष्ट्राची शिलेदारी म्हणजे 350 वर्षापूर्वी मुडबड मावळ्यांना हाताशी घेऊन या प्रशस्त रयतेच्या जनकल्याणाचं स्वराज्य ज्या माझ्या राजानं उभं केलं त्याच छत्रपती शिवरायांना इथून मानवंदना. गोलंदाज हनुमाननं इथे चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. ज्या पद्धतीनं असं आपण म्हणतो की सुरुवात जर चांगली झाली ना तर शेवट देखील चांगला होतो, आणि तेच काम इथे गोलंदाज देखील करतात. गोरखनाथनं इथे सुरुवात केली, पहिले 3 चेंडू त्यांना पहिल्या षटकात डॉट टाकले, तदनंतर त्याच्यावर आक्रमण पाहायला मिळालं आपल्याला. 11 धावा पहिल्या षटकात खर्च झाल्या. राकेश दिगाडकर आले दुसऱ्या षटकामध्ये, त्यांच्यावर 2 आक्रमणं झाली, 12 धावा त्यांनी खर्च केल्या, परंतु उर्वरित 4 चेंडू कटाक्षानं टाकले. आणि आता तिसरं षटक आहे, हनुमान आले, 2 चेंडूंचा इथे खेळ संपलाय आणि संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 24 या धावसंख्येवर. एक रिक्वेस्ट असेल की मॅचचा मोमेंटम आहे ना, कृपा करून तुम्ही खेळाडूंना आणि जे आपले चेंडू व्यवस्थापक आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून थोडंसं कोऑर्डिनेशन इन बिटवीन अंपायर आणि तुम्ही जर राखलत ना तर प्रॉपर क्रिकेट तुम्हाला निश्चितच इथे पाहायला मिळेल. कारण जर सामन्याचा मोमेंट तुटला तर मग बऱ्याचशा गोष्टींचे फासे बदलत असतात. त्यामुळे हे अत्यंत मनापासून कळकळीची एका कट्टर क्रिकेट प्रेमींकडून तुम्हाला ही खरं तर विनंती आहे. प्रेक्षक मायबाप देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले, त्या जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आपण करूयात स्वागत आमच्या समवेत कॉम्बॉक्समध्ये. खरं तर याच गावचा बुलंद आवाज ज्यांनी अनेक परिसरामध्ये, मग मी मागच्या वर्षीच ते माझ्यासोबत जोडले गेले शेलार नगरीमध्ये नाईट क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ज्ञानेश्वरजी चिकने काय सुंदर सुरुवात केली या स्पर्धेचा, अत्यंत जो उद्घाटनाचा सोहळा होता. आणि तदनंतर आमचे अगदी सिनियर कॉमेंटेटर असंच म्हणावं लागेल, अनेक स्पर्धा या महाराष्ट्राच्याच मातीतल्या, महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील, एक नामवंत समालोचक प्रसादजी परब सर माझ्यासोबत या कॉम्बॉक्समध्ये इथे जॉईन होत आहेत. आपण पाहत आहात धर्मवीर गुरुवर्य आनंदिगे साहेबांच्या स्मृतिप्रित्यर्थ जय सोनुआई वडूनवगर आयोजित आदरणीय सन्माननीय सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024 आणि या स्पर्धेचे शिलेदार तथा प्रणेते आदरणीय सन्माननीय राजेशजी पाटील साहेब माजी सरपंच वडूनवगर, तसेच सौभाग्यवती नमिता राजेश पाटील माजी सभापती पंचायत समिती भिवंडी. आणि आज खरं तर ग्रामीण क्रिकेटची ताकद या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे वळूयात मॅचच्या दिशेनं. पहिला पूर्वार्ध खरं तर इथे सुरू आहे. जशी नाणेफेक जिंकली नारडी 11 किरवली संघानं, मैदानाचा राग रंग त्यांनी पाहिला आणि लगेच निर्णय स्वीकारला तो क्षेत्ररक्षण करण्याचा. हनुमान आलेत गोलंदाजी माकवर, षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर आहे. बॉल तयार, लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टम्प्स, सुपर बॉलिंग, इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःची गुणवत्ता आणि स्वतःचा दर्जा इथे गोलंदाज दाखवत असताना अत्यंत तीक्ष्णभेदक गोलंदाजी सुरू आहे. असं म्हणतात ना की प्रत्येक लढाई ही तलवारीच्या किंवा ताकदीच्या बळावर लढली जात नाही, तर कधी कधी तुम्हाला युक्तीचा वापर देखील करावा लागतो आणि तेच काम इथे गोलंदाज करतोय. 3 चेंडूंचा खेळ इथे संपला आहे. गोलंदाज तयार, सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग, इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःचा दर्जा इथे दाखवतोय गोलंदाज. अत्यंत सुरेख टप्प्यावर गोलंदाजी होते, एलिव्हेशन प्रॉपर आहे. खरं तर VB सिरीज पाहिली आपण 2003 ची, आणि ज्यावेळी आपण विश्वचषक हारलो होतो तदनंतर नॅथन ब्रॅकनचं आगमन झालं ऑस्ट्रेलिया संघामध्ये आणि वीरेंद्र सेवागला ज्या लाईन लेंथवर त्यांनी त्रस्त केलं होतं 5 सामने, कदाचित त्याच लाईन लेंथवर सध्या डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. डेफिनेटली 4 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 24, लॉस ऑफ 2 विकेट. इथे पहा फटका स्लाइस झालाय बॅटवरनं अगदी खेळपट्टीच्या लगतच स्वतःच्या फॉलो थ्रू म्हणता येणार नाही, कारण इथे गोलंदाज स्वतः आलेत त्या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर या क्षेत्रामध्ये. एक सिंगल इथून धावफलकावर जोडली जाईल. संघाची टोटल जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. प्रसाद सर, आपण पाहिलं ना 1975 वेस्ट इंडिजनं त्यांची मक्तेदारी दाखवली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, तदनंतर 1979 देखील वेस्ट इंडिजनं त्यांचा कारनामा दाखवला आणि आता तिसरा सलग विश्वचषक त्यांना जिंकायचा होता 25 जून 1983 ला. तर एकंदरीत इथे आपण चर्चा करत होतो, परंतु एक सूचना आहे खेळाडूंकरता, त्या सूचनेचं पालन इथे तुम्हाला करावं लागेल. ती सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. थोडासा लेट डिलिव्हर्ड झाला बॉल. इथे प्रत्येक खेळाडूला, बॅटरला विशेष करून सूचना आहे की जे सेफ्टी इक्विपमेंट्स तुम्ही वापरतायत ते कृपा करून मैदानाच्या बाहेरच आपण परिधान करायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये कोणी सेफ्टी गार्ड इथे परिधान करू नका. स्पर्धा देखील थेट प्रक्षेपित सुरू आहे
आणि निश्चितच षटक क्रमांक 3 ची इथे झाली समाप्ती आणि आपण वळूयात आमचे ज्ञानेश्वरजी चिकने तुमच्यासोबत इथे जॉईन होतील. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. त्यानंतर बालेमामा चषक 2024 मध्ये मान्यवर कक्षामध्ये आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. वडगर गावचे उद्योजक उद्योगपती रोशनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रभाकरजी पाटील आपणास विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते रोशनजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच. बॅक टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. 3 षटकांची लढत इथे आत्तापर्यंत 3 षटकांचा हा पूर्वार्ध संपुष्टात आला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 या धावसंख्येवर. आणि आपण खरं तर चर्चा करत होतो 25 जून 1983 विषयी, ज्या दिवशी आपण पहिल्यांदा विश्वचषक जिंकलो होतो. इथे पहा, अत्यंत वेगानं चेंडू डिलिव्हर्ड केला आहे, परंतु लाईन ऑफ ॲक्शन चेक करावे लागेल. पंच दर्शवतायत भरपूर बाहेर आहे स्टिकचा बॉल, त्यामुळे व्हाईट बॉलचा सिग्नल. आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 26 या धावसंख्येवर. जय हनुमान चौधरपाडा आणि त्या विपक्षामध्ये ओमसाई वासुंदरी, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस बॉक्समध्ये, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मला वाटतं उपस्थित झालेत ते तिथे. इथे गोलंदाज तयार. शेवटच्या सहा चेंडूंचं सत्र इथे शेष आहे. धावसंख्या 26 या अंकावर आहे. गोलंदाज तयार. इथे पहा, फटका फसला आहे. चेंडू निश्चितच थोडा काळ का होईना हवेमध्ये होता आणि तदनंतर एक सिंगल इथे मात्र कन्वर्ट झाली आहे. धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. प्रसाद सर, 27 आकडा जसा आला ना, या ठाणे जिल्ह्याची या महाराष्ट्राची प्रेरणा धर्मवीर गुरुवर्य आनंदिगे साहेब. 27 जानेवारी याच महिन्यामध्ये साहेबांची जयंती अगदी दिमाखात आपण साजरी केली. आणि आपण म्हणतो ना धर्मवीर चित्रपटाची सुरुवात, की दोन्ही खिजे रिकामे असलेला, कुठल्याही बँकेत साधा अकाउंट नसलेला, जगातला सगळ्यात श्रीमंत राजकारणी या महाराष्ट्राच्या मातीनं पाहिला आहे आणि खऱ्या अर्थानं पाहिला आहे. कारण गोरगरीब जनतेचा वाली आणि आदरणीय गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब, निश्चितच ज्यांच्या नावानं आपण ही स्पर्धा पाहतो ना, त्या आदरणीय सन्माननीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब, ज्यांच्या गुरुस्थानी खरं तर दिगे साहेब आहेत. आणि त्यांच्या प्रत्येक गाडीला जर तुम्ही पाहिलं ना, तर त्या प्रत्येक गाडीवर तुम्हाला ते नाव दिसेल, धर्मवीर. निश्चितच हा भिवंडीचा वाघ, म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो की भिवंडी पे जब जब आएंगे खतरे, तब तब खडे रहेंगे बाळ्यामामा म्हात्रे. आणि कदाचित करत कदाचित ही आपल्या ग्रामीण भागाची ताकद आहे. त्यांच्याच नावानं या स्पर्धेचे तेच पुरस्कार आहेत, त्यांच्याच नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार आपल्या गोलंदाजी मार्कवर. खोलवर टप्प्याचा बॉल होता, इथे पहा ऑन ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये, प्रोटेक्शन तैनात आहे. दुसऱ्या धावेचा इथे वेग पहा, 2 खेळाडू 20.12 मीटरची विकेट किती अत्यंत भेदकतेनं कापतायत. आणि 22 यार्डचं हे अंतर कापत असताना 2 धावा धाव फलकावर कनेक्ट केल्या जातील. संघाची टोटल पोहोचली 29 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या धावसंख्येवर. विकेटच्या थोडंसं बाजूनं धावलात तर खूप बरं होईल ही खेळाडूंकरता सूचना आहे आणि हा रुल्स अँड रेग्युलेशन्स हे आपण समजून दिलेत. इथे गोलंदाज तयार. मनीषच्या विरोधात हा फटका सजवलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा क्षेत्रात, इथे टिपली जाते अचूक झेल आणि संपलाय फलंदाज साहिलचा खेळ. अनाउन्समेंट या ठिकाणी आपण करत आहोत. आज या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडला मित्रांनो, आणि आपण गणरायाचं पूजन केलं, श्रीफल वाढवून ज्यांच्या शुभ हस्ते या वडुनगर गावचे प्रथम नागरिक सन्माननीय शशिकांतजी महादेव चौगुले, शिक्षण महर्षी महादेवजी चौगुले यांचे सुपुत्र यांच्यामार्फत या स्पर्धेसाठी तब्बल 21,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा संपल्यानंतर जय सोनवाई वडुनगर या सर्व आयोजकांना त्यांच्यामार्फत एक मेजवानी बहाल केलेली गेलेली आहे. धन्यवाद साहेब, प्रेमाची मेजवानी आणि ही जी आर्थिक मदत आपण केली ती आमच्यासाठी अतुलनीय आहे. आपलं खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. ओ टू कॉम्बॉक्स. चेंडूंचा खेळ इथे संपलाय. 3 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 29. तुम्ही पाहत आहात धर्मवीर गुरुवर्य आनंदिगे साहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ
जय सोनूआई वडूनवगर आयोजित सन्माननीय श्री सुरेश जी गोपीनाथ म्हात्रे साहेब चषक 2024। इथे पहा अक्षरशः यष्टी वाकवली आहे, फलंदाजाला परतावं लागणार आहे। मनीष बजागेला इथे मिळते आणखीन एक सफलता। मिस्टर जयेश पवार, जयेश शेलार बॅक टू दी पॅवेलियन। मंगल्य मंगल्य शिबे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। त्याच आदिशक्ती आदिमायाच्या चरणी नतमस्तक होत आई सोनू आईच्या चरणी नतमस्तक होऊन या खरं तर स्पर्धेचा आगाज देखील होताना आपण पाहिला। हे षटक क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावर आहे। बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत। विकेट हॅट्रिकचा सन्मान इथे हा गोलंदाज मनीष बजागे प्राप्त करेल का? कारण जी विकेटची कन्सिस्टन्सी आहे, जे सातत्य आहे, त्या राखण्यामध्ये या खेळाडूला इथून यश येईल का? चार चेंडू संपलेत आणि अत्यंत महत्त्वाचा चेंडू घेऊन मात्र गोलंदाज गोलंदाजी माकवर सज्ज। स्ट्रायकर एंडवर फलंदाज नरेश, इनॅट नंबर पोझिशन नंबर 6। इथे पहा प्रॉपर कनेक्शन इथे फलंदाजानं केलाय, मनगडाचा वापर, बॉल करतोय हवाई सफर, चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी। ठोकला इथे षटकार। नंतर मार्च देखील येतोय आणि अनेक अनेक तरुणांचं भविष्य खरं तर या फेब्रुवारी मार्च मध्ये आपण पाहतो की बोर्ड एक्झाम्स देखील आपल्या तोंडावर आहेत। त्यामुळे मेहनत करा, जिद्दीनं मेहनत करा। एकच सांगेन प्रत्येक विद्यार्थ्याकरता, खोलवर टप्पाचा बॉल बॅटन पॅडमधून अक्षरशः खोदून काढलाय। बॉल चालला ओव्हर दी हेड ऑफ दी बॉलर, स्ट्रेट डाऊन द विकेट आणि इथे मात्र दावा कंप्लीट केल्या त्या दोन। पहा थोडंसं अतिरिक्त फेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि कलेक्शन चांगलं, त्यामुळे परतावं लागणार आहे। तिसऱ्या धावसंख्येला तैनात करत असताना इथे ऑफिशियली दोनच धावा दिल्या जातील आणि याच दोन धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावर। दोन्ही संघ जरा नोंद घ्या, देर आर 38 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम RD11 किरवली संघाला हा सामना जर जिंकायचा आहे तर मग याच 38 धावांचा पाठलाग तुम्हाला इथून करावा लागेल। आणि हा सामना जर प्रिन्स 11 PCA संघाला जिंकायचा आहे तर याच 38 धावा डिफेंड कराव्या त्यांना लागणार आहेत। उत्तरार्धामध्ये आपण पाहणार असोत, पूर्वार्धामध्ये आपण फलंदाजी पाहिली प्रिन्स 11 PCA या संघाची। उत्तरार्धामध्ये किरवलीकर ज्यावेळी या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील त्यावेळी कॉम्बॉक्समध्ये आपण करूयात परिवर्तन। तुमच्यासोबत जॉईन होतील खरं तर प्रसादजी परब सर, तुर्ताज आपण जातोय। आमचे साथी समालोचक मित्र बंधू ज्ञानेश्वरजी चिकने जे प्रेझेंटेशन बॉक्स थँक्यू सो मच कॉम्बॉक्स। यानंतर आपण पुढच्या सामन्याची टॉस करणार आहोत। जय हनुमान चौधरपाडा आणि ओम साई वासुंद्री। खरं तर आमने लोणार असोसिएशन क्रिकेट असोसिएशन या विभागातील ही या दोन्ही टीम आहेत आणि स्पेशल थँक्स आपण मानूया MD शेट सन्माननीय अध्यक्ष मदन दत्तू जाधव यांचं। दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये उपस्थित झालेले आहेत। मी मान्यवर कक्षामधून विनंती करेन सौ नमिताजी राजेश पाटील, प्रियंकाजी दीपक पाटील, शीतलजी रामेश्वर पाटील आणि वंदनाजी सदानंद पाटील या चारही महिला वर्गाला विनंती करेन की आपण ही टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। कल्याण ग्रामीण आणि आमने लोणार असोसिएशन ग्रामीण या दोन संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत। MD शेट यांचा आपण थँक्स मानूया, मदन दत्तू जाधव आमने लोणार असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, सर्व महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। माजी सभापती नमिताजी राजेश पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वंदनाजी सदानंद पाटील, त्यानंतर प्रियंकाजी दीपक पाटील आणि शीतलजी रामेश्वर पाटील,
टॉस आपण करणार आहोत कुणाल सुतार आणि ओमकार दवणे यांच्यामध्ये. चार षटकांचा सामना असेल. यस सर, टॉस कॉलिंग कोण करेल? यस, वासुंधरेचे कॅप्टन कॉलिंग करतील. यस, वासुंधरेचे कॅप्टन छापा बोललेले होते आणि छापाच आलेला आहे. आपलं अभिनंदन. महिला वर्गाला विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवा. टॉस जिंकलेले आहे, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. बऱ्याच दिवसानंतर आमच्या या वडुनगर गावामध्ये नक्कीच पहिल्यांदाच मी तर म्हणेन अशी स्पर्धा पार पाडते. आल्यानंतर इथं काय वाटलं? खूप चांगलं वाटलं. खूप चांगलं नियोजन आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मातीची खेळपट्टी, असे काही गोलंदाज असतील की या मातीच्या खेळपट्टीवर नक्कीच तुमच्या संघाला एक पहिल्या षटकामध्ये या दुसऱ्या षटकामध्ये विकेट घेऊन स्ट्रॉंग सुरुवात करून देतील? विकास, राम आणि मी स्वतः आहे. साधारणतः समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40. एक चांगला सामना मला पाहायला मिळेल. हो नक्कीच. यस, आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा. टॉस हरलात, किती महत्त्वाची होती टॉस तुमच्यासाठी रात्रीच्या वातावरणामध्ये? आम्ही बॅटिंगच घेणार होतो, आम्हाला टॉस काय महत्त्वाचं नव्हतं. जय सोनाई वडुनगर हा संघ तुमच्या एरियामध्येही चांगलं परफॉर्मन्स करतोय, मात्र त्यांचं इथे चांगलं परफॉर्मन्स असं आहे की दिवस रात्र स्पर्धा वडुनगर गावाला त्यांनी पहिल्यांदा दाखवलेली आहे. काय म्हणाल या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि आम्हाला खेळायला दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. रजनी क्रिकेटमध्ये तुमच्या संघाला चांगली सुरुवात करून देतील असे कुठले क्रिकेटर तुमच्या फलंदाज तुमच्या संघामध्ये आहेत? राम आहे, प्रतीक, अविनाश, उत्तम, आदित्य वाकडे. चार षटकामध्ये साधारणतः किती धावा कराल? 45-50 पर्यंत. एक चांगला सामना, चांगली लढत पाहायला मिळेल. हो. यस, आपल्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. मित्र, टॉस या ठिकाणी वासुंधरी संघाने जिंकलेले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आपण पाहतोय की नक्कीच अर्के टॉस बॉक्समधून न्यूज आहे. वासुंधरी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जय हनुमान चौधरपाडा संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक मार्गदर्शक प्रसाद सर उपस्थित आहेत. बॅक टू कॉम बॉक्स. थँक्यू, थँक्यू सो मच ज्ञानेश्वर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यशु सर्वदा. गणपती बाप्पा नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचं मानाचं उदाहरण करून जय सोनवाई वडुनगर आयोजित धर्मवीर आनंदिगे चषक आनंदिगे यांच्या स्मरणार्थ आपण बघत आहोत श्री सुरेश बाळेमामा म्हात्रे चषक. हो, बघायचं मिडविकेटला खूप चांगला फटका. मिडविकेट बाउंड्रीच्या बाहेर आपण बघतो की हा षटकार सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. फलंदाज आपण बघतो की गोरखनाथ 6 धावाने स्वतःचा खाते इथे उघडतोय. स्ट्राईक एंडला आपण बघतोय गोरखनाथ. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा मयूर पाटील. शॉर्ट ऑफ लेन होता, अवे फ्रॉम द बॉडी, चांगला फटका. कवरच्या डोक्यांना एक्झिक्यूट केलाय. तिथे क्षेत्रशक्ती, तिथे चेंडूच्या महा पाठमोरा, पण चेंडू थांबत नाही. चेंडू सीमारेच्या बाहेर जाईल. अप्रतिम फटका, चौकार. पावरप्लेमध्ये खूप चांगली सुरुवात आपण बघतोय गोरखनाथकडून आणि खातं जे उघडलंय चौक षटकार आणि नंतर एक चौकार. आतापर्यंत आपण बघतोय की षटकातले एकूण चेंडू झाले ते एकूण 3, एक वाईड आहे आणि एकूण धावसंख्या बघतोय ती दुहेरी अंकामध्ये 11 धावा फलकावर. 38 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे सामना जिंकण्यासाठी. आर डी किरवली या संघाला आणि प्रिन्स 11 PC या संघाने मध्ये जेव्हा सुरुवात केली धावा कुठल्या त्या 37 चार षटकांच्या सामन्यामध्ये आणि 38 धावसंख्येचं लक्ष घेऊन ग्राउंडवर उतरलाय तो आर डी किरवली हा संघ. गोरखनाथने पावरप्लेमध्ये खूप चांगली सुरुवात केली आहे. चौकार, षटकार, एक वाईड, एकूण धावसंख्या 11. हो, चांगला चेंडू. पुढचा चेंडू निर्धाव टाकलाय गोलंदाज. आपण बघतोय गोलंदाजी मार्गावर मयूर पाटील. पुढचा चेंडू पुन्हा सज्ज ओव्हर द विकेट. ओव्हर पेच होता, लिडिंग एज आहे. चेंडू हवेमध्ये बिहाइंड द स्टंप. आपण बघतोय की चेंडू फ्लाय झाला होता. इथे अजिबात चूक न करता झेल टिपला आणि पहिलाच धक्का लागलाय आर डी किरवली या संघाला.
35 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. थर्टी एट रन्स टू विन. षटक क्रमांक पहिलं. या षटकात आपण बघितलं की कुरघोडी झाल्या, आपण बघितलं की षटकार चौकार मारले गेले, त्यानंतर याच गोलंदाज म्हणजे मयूर पाटीलने सुद्धा विकेट सुद्धा काढली. ज्या फलंदाजाने सुरुवात आपल्या संघाला चांगली करून दिली षटकार आणि चौकार मारल्यानंतर त्याचीच विकेट काढत असताना प्रत्युत्तर दिलं आपल्या गोलंदाजीतून ते गोलंदाज मयूर पाटीलने. वन डाऊन बॅट्समन बॅटिंगला येतोय जितू. जितू चोरगे मैदानावर तिसऱ्या क्रमांकावर. 38 धावसंख्येचं लक्ष चार षटकात कम्प्लीट करायचं आहे. सामना जिंकण्यासाठी आपण बघतो की आर डी गिरवली या संघासमोर हे लक्ष ठेवण्यात आलंय आणि पहिल्या षटकात पावपलीमध्ये सुरुवात चांगली झाली आहे आर डी गिरवली या संघाची. पुन्हा मयूर पाटील पंचांच्या डाव्या बाजूने उजव्याने मारा करतोय. ओर द विकेट जितूचा हा फटका चेंडू हवेमध्ये मिड विकेटला शतक आहे त्या ठिकाणी जज करतोय आणि विकेट डाऊन. बॅक टू बॅक विकेट फॉर मयूर पाटील फलंदाज बाद. पहिल्या सत्रामध्ये वाड्याचे निखिल वाकड यांचा तुम्ही आवाज ऐकलात, अप्रतिम समालोचन त्यांनी केलं आणि उद्घाटन सोहळा सुद्धा खूप सुंदर इथं आपण बघितला की पार पडला. ज्ञानेश्वर चिकणे यांनी जे खूप चांगले सूत्रसंचालक आहेत, गुणसंख्यक लेखक आहेत, अंदूरच्या स्पर्धेमध्ये आवर्जून त्यांची आमची भेट झाली होती. आपण बघत आहोत या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. किरण थळे आणि त्यांची पूर्ण टीम येथे सज्ज आहे. चार कॅमेऱ्याच्या माध्यमात एक ड्रोन कॅमेरा, एकूण पाच कॅमेऱ्याच्या माध्यमात ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि एका षटकाच्या अखेरीस आपण बघितलं धावसंख्या जी अंकित झाली धावफलकावर. माझ्यासोबत सागर पाटील आहेत जे याच गावचे आहेत, सांगतात मला धावसंख्या ती म्हणजेच 11 धावा धावफलकावर आणि दोन विकेट शेवटच्या टप्प्यामध्ये बघितलं आपण की मयूर पाटीलने कमबॅक केलं, दोन विकेट्स काढून दिल्या आणि आपण बघायचं की परिस्थिती आता कशाप्रकारे मात्र मैदानावर पाहायला मिळेल या दोन संघांमध्ये. गुड शॉट कंपनीचे आपण बघतोय की चेंडू ते वापरलेले आहेत. निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू पुढच्या सामन्यामध्ये ओमसाई वासुंदरी या संघाने आणि जय हनुमान चौधरपाडा या संघाला इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी. सामना क्रमांक पहिला सुरू आहे. उद्घाटन सोहळा आपण बघितला की पार पडला गेला मान्यवरांच्या आणि त्याचबरोबर पाहुण्यांच्या शुभ असते. 8 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी असा कालावधी एकूण 9 दिवसाचा या श्री सुरेश बाळामा म्हात्रे चषकाचा 2024 आणि वडूनवगर गावामधली ही पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा आहे, पहिली नाईट क्रिकेट टुर्नामेंट आहे. आमचा कॉमेंटरी बॉक्ससुद्धा आपण बघतोय तिथे कव्हर केला आहे तो एस के एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. किरण थळे यांची पूर्ण टीम. मला आठवते की स्वर्गीय रतनबुवा पाटील जेव्हा क्रिकेट स्पर्धा 2010 आम्ही कव्हर केली तेव्हा पहिल्यांदाच टेनिस बॉल क्रिकेटला एक चांगलं व्यासपीठ किंवा एक टेलिकास्टच्या माध्यमातला चेहरे ज्या व्यक्तिमत्वाने पूर्ण प्रेक्षकांच्या समोर आणले तेव्हा ती स्पर्धा यूट्यूब लाईन होती. ती स्पर्धा ती डॅन NBCच्या माध्यमातून टेलिकास्ट केली गेली होती पण ही सर्व जबाबदारी मात्र किरण थळेची होती, किरणच्या पूर्ण टीमची होती आणि किरणने पहिल्यांदाच टेनिस बॉल क्रिकेटला एक चांगलं व्यासपीठ दिलं होतं. त्याबद्दल मी किरण थळेचा आभार इथे व्यक्त करेन निश्चितच. षटक क्रमांक 2 सुरू होते. जरा जास्त वेळ जातोय मॅचमध्ये, मॅच जरा स्पीडअप करा. बॉलिंग मार्गवर मानव म्हात्रे. स्ट्राईक इंडला विनोद पहिल्यांदाच येतोय स्ट्राईकिंग इंडला. वेगवान चेंडू फक्त दिशा दिली चेंडूला, फक्त स्टिअर केलं कव्हर पॉईंटला. तिथे शतक डीपमध्ये आहे, तिथे चेंडू कव्हर केला, दोन धावायचा प्रयत्न सुरू आहे आणि दोन धावा इझी इझिली कम्प्लीट. दोन धावा धावणी ते पूर्ण होत आहेत. स्पर्धेमध्ये नियम जर बघितलं तर चेसिंग कंपल्सरी आहे. बॉल चेंज अँड डिसिजन हे पंचावर डिपेंड आहे. त्यानंतर कुठलाही बॉल चॉईस नसणार आहे बॅट्समनसाठी, लक्षात ठेवा. आणि तुम्ही जेव्हा रनिंग बिटवीन द करतायत बिटवीन द विकेट तुम्ही धावतायत विकेटच्या मध्ये तुम्ही धावतायत तेव्हा तुम्हाला विकेटच्या बाजूने धावायचं आहे. ओ अप्रतिम डिलिव्हरी, चांगला चेंडू, लेनचा खूप चांगला वापर करतो या षटकामध्ये मानव म्हात्रे. एक्सलंट डिलिव्हरी. धावसंख्या बघतो जी अंकित झाली धावफलकार आपल्याला पाहायला मिळते, एकूण 13 धावा, 8 लाख सुरू येतो 38 धावेंचा. आतापर्यंत आपण बघतोय की 13 धावा अंकित झाल्या, 2 विकेट गमावलेले आहेत आर डी किरवली या संघाने. विद्युत प्रकाश सुद्धामध्ये क्रिकेटमध्ये आपण बघत आहोत राजरजनी क्रिकेट. हा सुद्धा चेंडू ॲज इट इज होता, ॲक्शन रिप्ले कॉपी अँड पेस्ट. गुडलेनचा काय अप्रतिम वापर केला आहे मानव म्हात्रेने, डॉमिनेट करतोय तो अक्षरशः फलंदाजांना.
पॉवर प्ले षटक आपण बघितलं की षटकारांनी चौकार आले, पण नंतर आपण बघतोय की मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आहे आणि खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते मानव मात्रेची. पहिल्या चेंडू फक्त दोन धाव आले, तर नंतरच्या दोन्ही चेंडू आपण बघितलं की निर्धाव आलेत ते मानवचे. धावसंख्या स्थिरावली आहे, थांबली आहे, अंकुश लागलाय 13 वर. फुलाले नोदा चेंडू, वॉटर डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग, पण पंचांचा इशारा आपण बघतो की ऑप्शनच्या खूप बाहेर आहे, वाईड बॉल. पंचांची भूमिकेत आपण बघतोय की राजेश पाटील आणि विक्रम नाईक इथे कामगिरी पाहत असताना लाईन बिलॉंग्स टू अंपायर म्हटलं जातं आणि म्हणूनच पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. वाईडची सुरुवात धावसंख्या ॲड होईल, धावसंख्या आपण बघतोय 14, पाठलाग सुरू होतो 38 चा. अजून एक चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेर, थोडासा आपण बघतोय की बॅट्समनचं फुटवर रीड करून चेंडू इथे मात्र डिलिव्हर केले जात आहेत. चांगली गोलंदाजी, कमबॅक करत असताना आपण बघतोय की मानव मात्रे एक चेंडू निश्चित त्याने वाईट टाकला, थोडंसं वाईड यॉर्कर करण्याचा त्याने प्रयत्न केला पण चेंडू भरपूर बाहेर निघून गेला. 14 ऑन द बोर्ड, लाईन मिळतच नाही आहे बॅट्समनला. आपण बघतोय की तो कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय पण आपण बघतोय की तसं कॉन्टॅक्ट होत नाही आहे, कनेक्शन होत नाही आहे. रिव्हर्स अटेम, सगळे काही प्रयत्न सुरू आहेत. रिव्हर्स अटेम, शॉर्ट पिच चेंडूला पूल करण्याचे प्रयत्न, स्वीप करण्याचे प्रयत्न, स्टीअर करण्याचे प्रयत्न, पण यशच मिळत नाही आहे फलंदाजाला. दोन्ही फलंदाज एकत्र येत आहेत, चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एक्झॅक्टली काय चुकत आहे स्ट्रायकिंगला. आपण जर फलंदाज बघितला तर म्हणजेच विनोद, जो खूप वेळा स्ट्रायकिंगला आला, कारण पहिल्या षटकात त्याला संधीच मिळाली नाही आणि जेव्हा स्ट्रायकिंग आली त्याने फक्त पहिल्या चेंडूवर 2 धाव अंकित केला, नंतरचे 4 चेंडू तो निर्धाव खेळलेला आहे. कौशल क्रिएशनचे आपण बघतोय स्कोरबुक इथे वापरले गेलेत, खूप खूप धन्यवाद त्याबद्दल सुभाष धुमाळ. आता मात्र चेंडूला मात्र टप्प्या पट्ट्यामध्ये घेतलाय, एक्झिक्यूट केलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मधून सरळ सीमारेषे बाहेर, षटकार. दोन षटकाखेर धावसंख्या बघतोय, जे अंकित झाले धावफलकावरती 20 धावा, अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 धावांची गरज आहे. वळी आपण ज्ञानेश्वर चिकणे यांच्याकडे. थँक्यू प्रभ सर. तर जाऊया मान्यवर कक्षामध्ये, पुन्हा एकदा या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित महिला वर्ग, त्या महिला वर्गाचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. सर्वात प्रथम आपण वंदनाजी सदानंद पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, यांचं स्वागत आणि सन्मान. मी नमिताजी राजेश पाटील आपणास विनंती करेन, वहिनी आपण आपल्या शुभ हस्ते वंदनाजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेश. ग्रामपंचायत सदस्य वडुनोगर यांचंही स्वागत आणि सन्मान. नमिता वहिनी, मी आपणास पुन्हा एकदा विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते. या ठिकाणी प्रियंकाजी दीपक पाटील, ज्यांचे पतिदेव दीपक पाटील जयगावदेव वडुनोगर संघाचे उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आहेत, नेहमीच क्रिकेटवर ज्यांचं प्रेम राहिलेलं आहे. दीपकजी पाटील यांच्या सौभाग्यवती आपण पाहतोय प्रियंकाजी पाटील यांना, त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर सर्व मान्यवरांचा आपण शब्द सुमनाने आभार मानूया आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. हा चेंडू खूप चांगला होता, आतमध्ये येणारा थोडासा फलंदाजाप्रमाणे बीट करून गेलाय. बघा ज्या ठिकाणी आपण बघतोय की गोलंदाजी सुरू आहे त्या ठिकाणी बघतोय की ब्लॅक स्क्रीन आहे, त्याच्या बाजूला भरपूर खेळाडू होते उपस्थित आहेत, प्रेक्षक उपस्थित आहेत. ही गॅलरी तुमच्यासाठी बनवली आहे, तिथे तुम्ही बसू शकता. ऑरेंज टी शर्ट जे त्यांनी परिधान केलेले जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की स्क्रीनच्या बाजूला उभे न राहता आपण खेळाडू प्रेक्षक कशा जाऊन ते बसून घ्यायचं आहे. बोलिंग मार्गवर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज येतोय तो जयेश शेलार. पहिला चेंडू लेग बाईज, चेंडू हवे मध्ये, मिस टाइम फटका, शतक बरोबर डी स्क्वेअर लेग मध्ये जज करते, पुढे सरसावलाय, झेल टिपलाय, विकेट मिळते ती जयेश शिलारला, फलंदाज बाद. परलेले आहेत
गोरखनाथ चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी, 5 चेंडू 10 धाव्यांचं योगदान त्यांनी मात्र दिलं. विनोद जो सिटी क्रिकेटमध्ये सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्याच्यापाठून आपण एक षटकार एक डबल बघितलं, म्हणजेच काय तर 8 धावा त्याने आपल्या संघासाठी कुठल्या. त्यानंतर जितू चोरगे ऑल्सो बॅक टू डग आउट, तो आपण बघितला की फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद झाला. रुपेशने चांगला झेल टिपला डीप स्क्वेअर लेगमध्ये आणि आजच्या दिवसामध्ये एकूण 10 संघ खेळत आहेत. एक सामना जो सुरू आहे आरडी गिरवली विरुद्ध प्रिन्स इलेव्हन पिसे, पुढच्या सामन्याचा टॉस झालेला आहे. त्याच्या पुढचे जे संघ आहेत, धनेश कोकसे, योगेश इलेव्हन एम आमणे, जानकी पिंपळघर, बीबी स्पोर्ट्स इताडे, गावदेवी लोणाड, भूमी इलेव्हन जय बोरशा, देव अटाळी, यापैकी कुठलाही संघ जर आला असेल तर आपण आपल्या आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. कोकसे, आमणे, पिंपळघर, इताडे, लोणाड आणि अटाळी या संघातला कुठलाही खेळाडू आला असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. पुढचा चेंडू जय शेलारचा, ओ बॅकफुटला गेला, पंच केला आहे तिथे, मात्र बरोबर गोलंदाज तिथे चेंडूवर जातो आहे. इव्हन गॅपच शोधू शकला नाही आहे स्ट्राईक केला फलंदाज सोनू. एक पेच आपण जर बघितलं तर चेंडूची शिल्लक मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. स्लोर वन चेंडू, गती परिवर्तन, ऑन साईडला पूल तर गेलाय, डीप स्क्वेअर मध्ये शतशत इथे जज करतोय चेंडूच्या खाली आणि अप्रतिम झेल, मिड विकेटचा खेळाडू चेंडूच्या खाली आला आणि खूप चांगला फिनिश, फलंदाज बाद. मालक या क्रीडानगरीचे आहेत, त्यामध्ये पंढरीनाथजी गोपीनाथ पाटील, काशीनाथजी गोपीनाथ पाटील, चौरंग मच्छिंद्र पाटील, भरत मच्छिंद्र पाटील, मेघनाथ मच्छिंद्र पाटील, रोहन साईनाथ पाटील, विनोद दाखल्या पाटील, सागर दाखल्या पाटील आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेश दाखल्या पाटील या सर्वांचं बाल्यामामा चषक 2024 माध्यमातून खूप खूप आभार, कारण हे मैदान त्यांनी जर उपलब्ध करून दिलं नसतं तर कदाचित कदाचित ही स्पर्धा होऊ शकली नसती. थँक्यू सो मच. एकदम बरोबर उल्लेख केला ज्ञानेश्वरजीकडे. आपण सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, या बेसिक गोष्टी जर नसत्या तर स्पर्धा झालीच नसती. आणि आपण बघतो की आम्हाला ग्राउंड इथे खूप चांगलं उपलब्ध झाले, त्या सर्व आमच्या ग्राउंडच्या मालकांचे त्यांच्या मनपूर्वक आभार इथे आम्ही व्यक्त करतो. जयेश शेलारने मात्र अप्रतिम खेळ केला, आतापर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून 2 विकेट्स आतापर्यंत या षटकात त्यांनी काढल्या आहेत. गुड बॉलिंग जयेश शेलार. पुढचा चेंडू स्लोर वन चेंडू, गती परिवर्तन, मिड विकेटला एक्झिक्यूट केला आहे, पुन्हा ऍक्शनमध्ये येतोय, तिथे ड्रॉप कॅच मागच्या चेंडूवर याच खेळाडूमध्ये अप्रतिम झेल टिपला होता. स्ट्राईक आपण बघितलं, आदित्य त्या ठिकाणी होता आणि आदित्यने झेल सोडलाय तो राकेशचा. राकेशला जीवदान मिळालं, राकेशने खातं उघडलं, 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली 23. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अजूनही 15 धावींची अजूनही आवश्यकता. बघायचं राकेशचा झेल सुटलाय माझ्या मागच्या चेंडूवर जयेशच्या गोलंदाजीवर. शेवटचा चेंडू या षटकातला. ओ बघायचा हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे, वाईट बॉल, पंच इशारा करते सागर पाटीलला आमच्या गुणसंख्या लेखकाला. इट इज वाईट बॉल, धावसंख्येत भर होते, धावसंख्या बघते ती अंकित झाली ती 24 धावा, म्हणजेच काय की 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 14 धावेंची. प्रत्येक चेंडू हवे त्या 2 धावा. स्ट्राईक एंडून बघितलं की 6व्या क्रमांकाचा फलंदाज राकेश उभा आहे. पूल केलाय चेंडू, बघायचा मिड विकेटला शतशक, पुन्हा आदित्य ऍक्शनमध्ये येतोय, चेंडू कधी कव्हर केला, 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे, चेंडूची फेक नॉशांगी गेला, फलंदाज बाद, फलंदाज बाद होणार धावचीच्या स्वरूपात. अजून एक विकेट मिळते आहे ती आरडी किरवली या संघाची, ती गोलंदाजी करणाऱ्या पीसी या संघाला. मैदानामध्ये खेळू नका प्लीज, त्या ठिकाणी पॅवेलियन आहे, एक चांगल्या स्पर्धेला चांगला प्रतिसाद द्या. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान अशा व्यक्तिमत्वाचं करणार आहोत मित्रांनो, ज्यांनी 3 वर्षापूर्वी एक जिद्द मनात ठेवली की या वडुनगर गावचे सरपंचपद मी मिळवेन आणि आपण मागच्या निवडणुकीत बघितलं की नक्कीच त्यांनी हे सरपंचपद मिळवलं. या स्पर्धेसाठी ज्यांनी तब्बल 21,000 रुपयांचं आर्थिक पाठबळ दिलेलं आहे आयोजकांना, नक्कीच शशिकांतजी चौगुले विद्यमान सरपंच वडुनगर यांचं स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे मुख्य आयोजक केलं जात आहे, धन्यवाद.
काढून आपण या ठिकाणी आलात आणि रोजच आपण या ठिकाणी उपस्थिती दर्शवावी अशी आयोजकांच्या वतीने आपणास विनंती करतोय. त्यानंतर यस 5, 6, 7 आणि 8 नंबरच्या ट्रॉफीज ज्यांनी या स्पर्धेसाठी बहाल केलेल्या आहेत, सुरेजी चंदर पाटील उद्योजक उद्योगपती वडुनगर अजात शत्रू ज्यांना आम्ही नेहमीच म्हणतो, आणि फ्रेंड्स फॉरएव्हर संघाचे एक अष्टपैलू खेळाडू सलामीचे गोलंदाज सुरेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. राजेश धाकले पाटील मार्गदर्शक माजी सरपंच बालनाजी यशवंत पाटील नेहमीच या आमच्या वडुनगर गावातील तरुणांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, क्रिकेट असो, कबड्डी असो किंवा इतर कुठलंही क्षेत्र असो. बालनाजी यशवंत पाटील काका यांचं स्वागत आणि सन्मान राजेश धाकले पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य निखिलजी चौगुले ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण जे आकर्षक चषक पाहतोय, पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा या चारही ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. निखिलजी चौगुले यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. आणि निखिलजी चौगुले आपणास विनंती असेल की या स्पर्धेच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक नाईटला आपण या ठिकाणी उपस्थित असा आणि आपल्या सन्मानाची स्वागताची आम्हाला संधी द्या. तर जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा पियुष होते बोलिंग मार्गवर आणि 6 चेंडूत करायच्या ते 13 धावा. बघायचा ऑनसाइड हुक केल्या मागे जातोय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेमध्ये क्षेत्राच्या तिथे डी पण येते चेंडू तिथे कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव या चेंडूवर कम्प्लीट झाली आहे आणि धावसंख्या झाली ती भर धावसंख्या बघतो जी अंकी झाली धावफलकावर ते एकूण 26 26 धावा. स्ट्राईक एंडला अभय होता त्याच्यासोबत आपण बघतो की राकेश आहे, राकेशचा झेल सुटलाय त्याला जीवदान मिळालंय आणि बघायचं आहे राकेश कशाप्रकारे उपद्रव देईल तो प्रिन्स इलेव्हन पिसे या संघाला. आरडी किरवली संघाला समर्थावर जे लक्ष आहे ते 5 चेंडूमध्ये एकूण करायचे त्या 12 धावा सामना जिंकण्यासाठी. एक क्लोज एन्काउंटर बघायला मिळते पहिल्याच मॅचमध्ये एक क्लोज सामना पण चेसिंग कंपल्सरी हा नियम आहे स्पर्धेचा. बोलिंग मार्गवर पुन्हा एकदा पियुष लेफ्ट आर्म राऊंड अवेकडे अप्रतिम डिलिव्हरी अप्रतिम बाउन्सर बघायला मिळतो आहे. स्वागत केलं आहे बाउन्सरचं. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. रिव्ह्यू नाही आहे, रिव्ह्यू फक्त रनआउट आणि बीमरसाठीच आहे. हा चेंडू अक्षरशः खेळाडूच्या डोक्यावरनंच गेलाय, बाउन्सरच होता हा चेंडू आणि पंचांनी सिग्नल केलाय इट्स अ वाईड बॉल आणि 1 फॉर द ओव्हर. एका षटकातला एका बाउन्सरचा कोटा झालाय पूर्ण. एका षटकातला एक बाउन्सर टाकलेला आहे वाईड बॉल इथे अंकित केलाय. धावसंख्येत भर झाली आहे, धावसंख्या 27 म्हणजेच काय तर 5 चेंडू शिल्लक आहेत आणि करायचे तर अजूनही 11 धावा. 38 लक्ष आहे आरडी किरवली या संघासमोर. चला मॅच जरा स्पीडअप करा, मॅच सुरू करा, बराच वेळ गेला आहे सामन्यासाठी. पुन्हा आता पियुष राऊंड विकेट. हा चेंडू लाईन आपण बघूया लेगस्टिकच्या बाहेर आहे. अजून एक वाईड, दिशेवर नियंत्रण नाही आहे, दबाव पाहायला मिळतो गोलंदाजावर. एक वाईट डिल्यानंतर आपण बघितलं की बाउन्सरचा जो बघितला की बाउन्सर टाकला होता तो बाउन्सरचा कोठा सुद्धा पूर्ण झाला पियुषचा आणि पुढचा चेंडूसुद्धा आपण बघितला की वाईडच टाकलाय. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि करायचे त्या 10 धावा. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेमध्ये नियम. ऑन साईडला कार्पेट शॉट मिड विकेटला क्षेत्राचे काय तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत आपण बघितलं की 2 धावांचा प्रयत्न सुरू आता पण नकार दिलाय. गुड डिसिजन, चांगली फेकी झाली त्या ठिकाणी. एकच धाव कम्प्लीट होईल ती फलंदाज राकेशकडून आणि धावसंख्येत होईल ती भर. धावसंख्या आपण बघतोय ती 29 29 धावा. 4 चेंडू आणि गरज आहे ती अजूनही 9 धावांची. स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडानगरीमध्ये आपण बघत आहोत धर्मवीर आनंद दिघे यांच्या साहेबांच्या स्मरणार्थ जय सोनवाई वडुनगर आयोजित श्री सुरेश उर्फ बाळ्यामामा चषक. ओ चांगला फटका बघायचा आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मधून सीमारेषा बाहेरच षटकार. गुड शॉट. What a shot is that?
पायावर चेंडू टाकला होता आणि काय त्याला एक्झिक्यूट केलाय, टायमिंग बघा काय होतं, कनेक्शन काय होतं, आणि गुडशॉटच्या चेंडूवर हा गुडशॉट होता. तीन चेंडू तीन धावांची गरज आहे, तीन चेंडू तीन धावा. गुडशॉटच्या बॉलवर गुडशॉट बघायला मिळाला, काय फटका होता. एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण बघतो की स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. खूप सुंदर असं लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमात आपला ऍक्शन रिप्ले सुद्धा बघायला मिळाला. प्रत्येक चेंडू मागे जास्त जवळ प्रत्येक खेळाडूने जवळ यायची गरज नाही आहे. सामना त्वरित सुरू करावा. दिल्या वेळेमध्ये तुम्हाला सामना जर तुम्ही कम्प्लीट केला नाही तर पेनल्टी लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर स्पीडअप करा मॅच. तीन चेंडू आणि गरज आहे ती तीन धावांची. सामना बघा कुठे होता आणि कुठे आलाय. वाईड भरपूर पडले, षटकार सुद्धा आला, त्यामुळे आता मॅचचं इक्वेशन बघू शकता. रन बॉल इक्वेशन. दिशा देण्याचा प्रयत्न. हवीमध्ये चेंडू आहे, अपील होत आहे कॉट बिहाइंड साठी, पण बघायचं रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होती की नक्की कॉट बिहाइंड आहे. दोन्ही पंच मात्र तेच सिग्नल करतायत. दोन खेळाडूंमध्ये निश्चित चर्चा सुरू आहे. कॉट बिहाइंड साठी पंच एकमेकांशी चर्चा करतात की नक्कीच तिथे मात्र बॅटला स्पर्श झालाय की नाही कन्फर्म करत असताना. विक्रम नाईक आणि राजेश पाटील दोघांची चर्चा ती सुरू आहे. चला खेळाडू आपापल्या जागेवर जा, रिनेत पंचांचं येईल. आपापल्या जागेवर जा पी सी संघाचे खेळाडू. सो बघायचे पंच इथे काय निर्णय देत आहेत. सो बॅट्समन इज रन आउट हा सिग्नल केला पंचाने. बाद झाला तो फलंदाज आपण बघितलं, तो म्हणजेच अभय याने एक षटकार मारला होता. समीकरण आता उरले आपण बघतो, त्याच्या आतमध्ये दोन चेंडू शिल्लक आहेत आणि तीन धावांची आवश्यकता. दोन चेंडू आणि तीन धावा. बॅटिंगसाठी आपण बघतो की नवीन आलेला फलंदाज नॉस्ट्राइक एंडला उभा आहे. जीवन स्ट्राईक एंडला राकेश, ज्याचा झेल सुटला होता, आणि बघायचं आता मात्र राकेश उपद्रव करणार का तो प्रिन्स इलेव्हन पी सी संघाला. दोन चेंडू शिल्लक, तीन धावांची गरज, सामना सुरू करा. डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. वेगवान चेंडू, हवीमध्ये चेंडू, गोलंदाज चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतो आहे. थोडासा दूर राहिला आहे चेंडू, प्रयत्न दोन धावायचा. चेंडूची फेक स्ट्राइकिंग एंडला, थोडीशी वायडीस, थोडीशी वायडीस. ऑन द स्टम्प फेक येणं गरजेचं आहे, ऑन द स्टम्प चेंडू येणं गरजेचं आहे. एक फटका मिसटाईम झाला. मगाशी मी उल्लेख केला की या खेळाडूचा झेल सुटला होता, आणि त्याने मात्र आता बघितलं की दोन धावा धावून इथे पूर्ण केल्या आहेत. म्हणजे काय की समीकरण जे आलं आहे ते एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे. एक चेंडू एक धाव कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमध्ये जो नियम आहे तो नियम तुमच्यावर मी पुन्हा एकदा पोहोचवतो की तुम्हाला धावा या कंपल्सरी चेसच करावे लागतील. आणि इक्वेशन तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, एक चेंडू आणि एका धावीची आवश्यकता. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीमने लगेचच रेडी राहायचं आहे. नाणेफेक जिंकले ती ओमसाई वासुंदरी या संघाने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू, आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलं आहे जय हनुमान चौधरपाडा या संघाला. पहिल्या रेजिंगचा पहिला सामना एकदम रोमहर्षक, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला आहे या दोन संघांमध्ये. आर डी किरवली विरुद्ध प्रिन्स इलेव्हन पिसे. सामना सुरू करावा. बघा खेळाडूला सूचना येत आहेत की तुमची शाडू तुमची जी सावली ती मात्र खेळपट्टीवर जाता कामा नये, ही सूचना दिली आहे पंचांनी खेळाडूला. एका चेंडूमध्ये एका धावांची गरज आहे. राकेश येतोय, काहीतरी चर्चा करतोय तो म्हणजेच जीवनसोबत की एक्झॅक्टली तुला काय करायचं आहे, रिलीज पॉईंटला काय करायचं आहे, रिलीज पॉईंट झाल्यानंतर काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी मात्र मला असं वाटतं की तिथे डिस्कस झाल्या आहेत बॅट्समन दोन्ही बॅट्समनमध्ये जीवन आणि राकेशमध्ये. एक चेंडू एक धावायची गरज. ओ लेगस्टिकच्या बाहेर आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये खेळाडूची तीच चर्चा सुरू होती की जर वाईट जर नाही टाकला असता तर हा सामना आम्ही जिंकला असता, आणि तेच घडलं, वाईटच पडला आणि सामने ते एक चेंडू राखून इथे जिंकलेला आहे तो आर डी किरवली या संघाने. त्याचा कॉन्फिडन्स बघायला मिळाला आणि सामने ते जिंकला पहिला सामना तो आर डी किरवली या संघाने. अभिनंदन या संघाचं. तर चार षटकांच्या सामन्यामध्ये आपण बघितलं की लो स्कोरिंग मॅच होती, आणि मला सागर पाटील सांगतायत की या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं की एक षटक टाकलं, दोन धाबा खर्च करून एक विकेट काढली. सो हनुमान ठरला मॅन ऑफ द मॅच. सामना लगेच सुरू करायचा आहे, पुढचा सामना लगेच सुरू करा. ओमसाई वासुंदरी फिल्डिंग लगेच लावून घ्या, वेळ अजिबात घेऊ नका. आणि या सामन्याचा सामनावीर ठरला आहे त्यांचा गोलंदाज